मी चौथ्या दिवशी आलो, तीन दिवस स्टेटमेंट रेकॉर्ड झालं, आज जवळजवळ त्यांचं स्टेटमेंट पूर्ण झालं. पुन्हा बोलावलं तर पुन्हा मी येईन असं त्यांना सांगितलं. अतिशय त्यांना चांगलं सहकार्य मी केलं तपासामध्ये आणि कुठल्याही प्रश्नाची उत्तरं मी टाळली नाहीत. दुसरीकडे बघायचं तर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे. नाही, आपल्याला जो 14 दिवसाचा हे होतं त्याप्रमाणे आपण अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे. काय प्रश्न विचारण्यात आले? नाही, आता बघा, आता काही होते, एका दोन मिनिटात होणार आहे. जी योग्य प्रश्नांची योग्य उत्तरे दिलेली आहेत. थँक्यू. दुसरीकडे बघायचं तर काल शेतकरी वर्ग असेल किंवा गुंतवणूकदार असेल, ते देखील सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याचे हो. मला आज आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की काल 1000 भर लोक इथं आपलं स्टेटमेंट घ्यावं, आमची कुठलीही फसवणूक झालेली नाही हे सांगण्यासाठी आले होते. त्यांचं म्हणणं त्यांनी स्वतः शांतपणानं ऐकलं आणि त्यांनी जमा केलेली कागद आहेत ती त्यांनी जमा करून घेतलेली आहेत. न्यायालयाकडून अपेक्षा काय सर? न्याय चांगला निर्णय देईल काहीतरी आपल्यासाठी. आज माझा वाढदिवस आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.